नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. सफाई कामगारांच्या प्रश्नांकरता कामगार नेते गोविंदभाई परमार आक्रमक. 2009 भरतीतील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनाही सेवेत घेण्याची मागणी. रस्ते अपघात रोखण्याकरता जनजागृतीची आवश्यकता. आंतरराष्ट्रीय तज्ञ डॉक्टर कमला चोई यांनी केली अपघातांबाबत जनजागृती. दादरच्या व्यावसायिकावरील हल्ल्याचं गूढ कायम. परिसरातील CCTV सहाय्यानं हल्लेखोरांच्या तपासाला वेग. सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा फटका कृषी कीड रोग सर्वेक्षकांना. शासकीय असूनही कंत्राटी पद्धतीवर करावं लागतंय काम. आणि घरकामगारांच्या विविध समस्यांकडे शासनाचं दुर्लक्ष. अन्न वस्त्र निवारासाठी घरकामगारांची दयनीय अवस्था जैसे थेच. राज्यातील घरकामगारांना भेडसावणाऱ्या समस्या, त्यांच्या मुलांचं शिक्षण, त्यांचं आरोग्य याकरता सरकारने विशेष प्रयत्न करावे अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्य घरकामगार समन्वय समितीने केले. अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांच्या माध्यमातून सरकारने त्यांचा विकास साधावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कोर्टाच्या कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे. अरे बोल मजुरा, अरे जोरात बोल, अरे दंडा नाके. घर कामगारांच्या न्याय हक्काकरिता लढणाऱ्या महाराष्ट्र राज्य घरकामगार समन्वय समितीने आपले विविध प्रश्न सरकारपुढे मांडलेत. घरकामगारांकरता जनश्री विमा योजना आणि त्याद्वारे मिळणाऱ्या सेवा मिळत नसल्याची बाब यावेळी समोर आली. केंद्रीय स्तरावरील विविध कामगार संघटनांनी घरकामगारांकरिता आवाज उठवलाय. मात्र त्यांच्या समस्येप्रती कायद्याद्वारे कोणतीही अंमलबजावणी होत नसल्याचे युनियनचे DL कराड यांनी सांगितलंय. इथे हा कार्यक्रम कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे होतो आहे. याच्यामध्ये राज्य सरकार जे कामगार कायद्यामधले बदल करत आहेत त्याच्या विरोधामध्ये हे मुख्यतः आहे. ह्याच्या व्यतिरिक्त इथे काही काही असे GRs काढलेले आहेत की ज्या कंपन्या बंद झालेल्या आहेत, तर त्या कामगारांना जोपर्यंत हिशोब मिळत नाही तो हिशोब मिळायच्या आधी तिथल्या मालकाला जमीन वगैरे विकता येत नाही. एक नवा असा GR काढलेला आहे की जो नवा उद्योजक येतो आणि त्याला तिथली जमीन घ्यायची असेल तर फक्त 300 रुपयाचा एक स्टॅम्प पेपर द्यायचा, ॲफिडेविट द्यायचं, ते जर का दिलं तर परमिशन घ्यायची काही गरज नाही अशा तऱ्हेचे GR काढलेले आहेत. फॅक्टरी ॲक्टमध्ये, इंडस्ट्रियल डिस्प्युट्स ॲक्टमध्ये, कंत्राटी कामगारांच्या कायद्यामध्ये असे बदल केलेले आहेत की त्या ते कायदे जर का कामगार संख्या जास्ती असेल तरच लागू होतात, कमी असेल तर लागूच होत नाहीत. यावेळी घरकामगारांकरिता उभारण्यात आलेल्या आंदोलनाची कोणत्याही प्रकारे दखल घेण्यात आली नाही, त्यामुळे सरकार घरकामगारांप्रती उदासीनच असल्याचं दिसून आलंय. आम्ही भेटणार कोणी नाहीये यांना. इथे 15-15 दिवसात नोटीस देऊन सुद्धा कोणीही भेटत नाहीये. हे अतिशय म्हणजे दुर्दैवाचं. इथे इथे रिलायन्सचे कंत्राटी कामगार आलेले आहेत, पातळगंगा एलआयसीचे, रिलायन्सचे. त्यांचा 2 वर्षापासून संप चालू आहे आणि तरी ते काही ते. कॅमेरा वुमन सुचिता सह कीर्ती पवार, जनादेश वृत्तवाहिनी करिता.